प्लावक बलाविषयीच संशोधन केलेले एक थोर शास्त्रज्ञ त्यांच्याविषयीची माहिती पाहूया. त्यांचं नाव आहे आर्किमेडिस. तर आर्किमेडिसचे तत्त्व म्हणून त्यांचं जे संशोधन आहे तर ते खूप प्रसिद्ध आहे. तर त्यांनी मांडलेलं जे तत्त्व आहे तर ते म्हणजे काय, एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशता अथवा पूर्णता बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. मग आता हा जो त्यांनी शोध लावलेला आहे तर तो कसा लागला तो आपण थोडक्यात पाहूया. त्यांचा कालखंड 287 ख्रिस्तपूर्व ते 212 ख्रिस्तपूर्व हा आहे. आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धिमत्तेचे गणिती होते. पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले. भौतिकशास्त्रात तरप, कप्पी, चाके त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना खूप उपयोगी पडले. भूमिती व यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला. युरेका युरेका म्हणजे मला सापडले असे ओरडतच ते त्याच अवस्थेमध्ये रस्त्यावरती धावले. आर्किमिडीच्या तत्वाचे खूप मोठमोठ्या ठिकाणी उपयोग झाला, जसं की जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत ते तत्त्व वापरलेले आहे. त्याच पद्धतीनं दुग्धतामापी, आर्द्रतामापी ही उपकरणेही त्याच तत्त्वावर आधारित आहेत. मुलांनो, आपण आता पदार्थाची घनता व सापेक्ष घनता हे पाहूया. घनता म्हणजे काय, तर वस्तुमान छेद आकारमान. घनतेचे एकक SI पद्धतीत किलोग्रॅम पर मीटर घन आहे. पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. आता सापेक्ष घनता म्हणजे काय, तर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही. सापेक्ष घनतेलाच पदार्थाची विशिष्ट गुरुत्व म्हणतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.25 वर्ग मीटर असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेले बल काढा. आता या उदाहरणामध्ये पहा, क्षेत्रफळ तुम्हाला दिलेले 0.25 मीटर वर्ग, डब्याचे वजन 50 न्यूटन, तर मग दाब किती हे विचारलेले. मग आता दाबाचं आपल्याला सूत्र वापरता येईल. दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ, म्हणजेच 50 न्यूटन भागिले 0.25 वर्ग मीटर. तर त्याचं उत्तर येतं आहे 200 न्यूटन पर मीटर